नमस्कार. राष्ट्रीय विज्ञान दिवस 2021 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजे भारतीय शिक्षण व संशोधन संस्था पुणे इथून आपलं खूप खूप स्वागत आहे. आम्ही आज आयसर पुणे इथे असलेल्या सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर मधून तुमच्याशी संवाद साधतोय. माझं नाव अपूर्वा बर्वे, माझ्या बरोबर आहेत माझे सहकारी असीम आवटी आणि अंकिश तिरपुडे. आणि आज आपण विज्ञान दिवस या निमित्ताने एका अत्यंत ज्वलंत असलेल्या प्रश्नाबद्दल म्हणजेच कोविड-19 आणि विशेष करून कोविड-19 वरच्या लशी या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि त्याकरता आपल्या बरोबर आहे एक अतिशय खास व्यक्ती, डॉक्टर विनीता बाळ, ज्या सध्या आयसर पुणे इथे विजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करतात, त्या आपल्या बरोबर आज आहेत. डॉक्टर बाळ यांनी इम्युनॉलॉजी म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती याच्या अभ्यासामध्ये अनेक वर्ष घालवली आहेत. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण हे डॉक्टरीचं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातलं त्यांचं शिक्षण होतं, पण नंतर त्यांनी मूलभूत संशोधनात त्यांना रस असल्यामुळे इम्युनॉलॉजी या विषयामध्ये ट्रेनिंग घेऊन आणि हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबई आणि लंडन इथे काम केल्यानंतर जवळजवळ 25 वर्षाच्याहून जास्त नवी दिल्ली इथे असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी इथे वैज्ञानिक म्हणून काम केलेलं आहे. रोगप्रतिकारक शक्ती ह्याचा अभ्यास, ह्याचे वेगवेगळे पैलू त्यांनी अभ्यासलेले आहेत आणि विशेष करून टी सेल या एका प्रकारच्या विशिष्ट पेशींचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. आणि इतका मोठा अनुभव घेऊन आता सध्या आयसर पुणे इथे विजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करतात, त्यामुळे कोविड-19 महामारी या विषयावर बोलण्यासाठी त्याच्यापेक्षा योग्य व्यक्ती आपल्याला मिळणार नाही. आपल्या सगळ्यांच्याच मनात असलेले अनेक कोविड-19 विषयीचे प्रश्न, लशींच्या विषयीचे प्रश्न, याच्याबद्दल आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर चला मग बोलूया कोविड-19 लसींविषयी. राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत डॉक्टर विनीता. आपण लगेच प्रश्नांना सुरुवात करूया. सगळ्यात बेसिक असा प्रश्न सगळ्यांच्या मनात असलेला तो म्हणजे लस म्हणजे काय, त्याच्यात काय असतं, कुठले घटक पदार्थ असतात आणि ती त्याचा उपयोग काय असतो, म्हणजे एखाद्या आजारावर औषधासारखी घ्यायची असते का काय उपयोग असतो. लस ही कुठल्याही आजारावर उपाय म्हणून सहसा वापरली जात नाही. बहुतेक वेळेला लसीचा वापर हा आजार किंवा रोग मुख्यत्वे होऊ नये म्हणून केला जातो आणि त्यामुळे त्याचं जे स्वरूप असतं तर ते आजार झालेल्या माणसांच्या ऐवजी जे नॉर्मली अत्यंत हेल्दी माणसं असतात, सुदृढ माणसं असतात, ज्यांना आजार विजार झालेला नाही अशांना आजार होऊ नये, विशेषतः निरनिराळ्या जंतूंमुळे होणारे आजार असे होऊ नयेत म्हणून अशा लशी उपलब्ध असतात. आणि आपल्याला लहान वयातल्या म्हणजे लहान मुलांना अनेक आपण लसी देतो, जे टीबी होऊ नये म्हणून किंवा डांग्या खोकला होऊ नये म्हणून, ह्या सगळ्या ज्या लसी आहेत ते डांग्या खोकला होऊ नये म्हणून असं असतं. त्यामुळे ते औषध नसून ते आजार होऊ नये यासाठी केलेली तरतूद असते. आणि बहुतेक वेळेला लसीमध्ये उदाहरणार्थ जर डांग्या खोकला होऊ नये असं जर वाटत असेल तर डांग्या खोकल्याचे जे जंतू आहेत तर त्या जंतूंचा काही भाग, विशेषतः प्रोटीन, प्रथिन म्हणू आपण, किंवा असे कुठले तरी डांग्या खोकल्याच्या जंतूचे भाग त्या लसीचा लसीमध्ये असतात आणि अशी लस जर टोचली तर त्या प्रोटीन्सच्या विरोधात, त्या प्रथिनांच्या विरोधामध्ये शरीर इम्युन रिस्पॉन्स तयार करतं, म्हणजे प्रतिकारक शक्ती तयार करतं आणि ते प्रतिकारक रिस्पॉन्स जो आलेला असेल, रोगप्रतिकारक शक्ती तयार झालेली असते, त्याच्यामुळे पुढल्या पुन्हा तो जंतू पुन्हा त्यांनी अटॅक केला तर आपल्याला आजार होत नाही. असा त्याचा म्हणजे उपचार नसून तो प्रिव्हेन्शनसाठी म्हणून जास्त वापरला जातो. तर मग अशी लस तुम्ही म्हणता की तो जीवाणू आहे किंवा जंतू आहे तो अख्खा तो मारलेला किंवा त्याचा काही भाग घेऊन आपण लस बनवतो, पण मग ही लस बनवायची प्रक्रिया काय असते आणि साधारण एक लस बनवायला किती काळ लागू शकतो. आता मला असं वाटतं की आत्ता आपण कोविड-19च्याच जमान्यात असल्यामुळे शक्यतो मी त्याच्याच वर बोलते, बाकी इतर लशींविषयी फारसं मी बोलत नाही.
पण एवढंच म्हणते मी की ज्या आधी मी लसींचा उल्लेख केला होता की टीबी साठी लस आहे किंवा डांग्या खोकल्या खोकला टेटनस वगैरे साठी धनुर्वातासाठी लस आहे, या सगळ्या लसी तयार करायला अनेक वर्ष लागली होती, 5-10 वर्षांचा काळ लागला होता. त्या तुलनेत COVID-19 ची लस वर्षाहून कमी काळामध्ये तयार केली गेली. आणि ती कशी तयार केली गेली हे मला सांगायचं तर जो विषाणू आहे SARS-CoV-2 त्याचं नाव आहे, तसाच मी उल्लेख करेन कारण तो सगळीकडे असं नाव म्हणून ते सर्वसामान्य लोकांना पण माहीतच आहे. म्हणून तो SARS-CoV-2 हा विषाणू हा व्हायरस जो आहे तर तो शरीरातल्या आपल्या पेशींना चिकटतो आणि याचा अर्थ व्हायरस आणि आपल्या शरीरातली पेशी यांचा जो संबंध होतो जो जी चिकटण्याची प्रक्रिया होते तर ती थांबवली तर व्हायरस आपल्या शरीरात पुढे जाऊन पुढे त्याचं पुनरुत्पादन होऊन खूप आकड्यांनी ते उपलब्ध होणं आणि मग रोग होणं या सगळ्या ज्या पुढल्या प्रक्रिया आहेत तर त्याच्यावर बंदी घालता येते, थांबवता येतात त्या प्रक्रिया. असं असल्यामुळे विशेषतः SARS-CoV-2 चा जो भाग आहे त्याला स्पाइक प्रोटीन म्हणतात. म्हणजे SARS-CoV-2 चित्र तुम्ही जर बघितलं असेल तर मध्ये एक असं सर्कल असतं आणि त्याच्या भोवती असे आलेले बाजूला बाजूला आलेले सगळे स्पाइक्स असतात. तर जे स्पाइक्सचं चित्र दाखवलेलं असतं तर बहुतेक सगळी वॅक्सिन सध्या लशी ज्या तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्पाइक प्रोटीनचा न्यूक्लिक ऍसिड ज्याला आपण mRNA म्हणू तसं किंवा DNA तोही असेल किंवा स्पाइक प्रोटीन प्रत्यक्षातलं प्रोटीन असे वापरून ते लस म्हण अशांचा वापर लसीसाठी केला जातो. त्यामुळे स्पाइक प्रोटीन तुमच्या शरीरामध्ये लसीद्वारा इंट्रोड्यूस केलं गेलं की आपली रोगप्रतिकारक शक्ती त्याचं रोग म्हणजे रोगजंतूचाच हा भाग आहे असं हे लक्षात घेऊन त्याचा रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करतं आणि आपल्यामध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होते. ही कधी कधी पूर्ण व्हायरस घेऊन पूर्ण विषाणू घेऊन त्याला त्याला काय केमिकलनी कुठलं तरी घालून केमिकल घालून मारून म्हणजे तशा अर्थाने तो हार्मलेस बनवला जातो. व्हायरस जिवंत असेल तर त्यांनी आजार होऊ शकतो पण व्हायरस मारल्यानंतर तुम्ही जर तो शरीरामध्ये इंट्रोड्यूस केला तर त्याचं त्याच्यातली प्रोटीन्स वगैरे जी असतात तर त्याच्या विरुद्ध प्रतिकारक शक्ती निर्माण होते. मग या निर्वया प्रकारांनी लसी तयार केल्या जातात आणि मी म्हंटल तसं या लसींना COVID-19 च्या लसींना 1 वर्षाहून कमीच काळ वापरला जातो आणि तो फरक निरनिराळ्या कारणांनी घडून आलेला आहे. आता तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे डांग्या खोकला किंवा टीबी किंवा इतर रोगांवरच्या ज्या लशी आहेत त्यांना तयार करण्यामध्ये त्या सुरू त्याच्यावरती संशोधन करून त्या आपल्याला उपलब्ध होण्यामध्ये अनेक वर्ष लागलेली आहेत. त्या मानाने COVID-19 वरची जी लस आहे ती अगदी खूपच कमी वेळात म्हणजे साधारण 1 वर्षापेक्षाही जवळजवळ कमी वेळात आपल्या पर्यंत आलेली आहे. तर इतक्या कमी वेळात बनवलेली लस ही सुद्धा सुरक्षित आहे का, तरी सुद्धा ती घेण्याच्या योग्य आहे का, असा अनेक लोकांना प्रश्न सध्या पडलेला आहे. हे खरं हे आता आपल्या सगळं लसीकरणाची सुरू झाल्यामुळे मोहीम सुरू झाल्यामुळे हा प्रश्न आणखीनच जास्त ऐरणीवर आलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये हे नक्की म्हणता येईल की जुन्या ज्या लसी होत्या BCG ची धरा म्हणजे TB च्या विरोधातली लस धरा किंवा डांग्या खोकला किंवा टेटनस हे जर धरलं होतं अशा सगळ्या लसी ज्या होत्या त्या जितक्या सुरक्षित होत्या तितक्याच सध्या तयार केलेल्या COVID-19 च्या संदर्भातल्या लसी सुरक्षित आहेत. त्यामुळे सुरक्षिततेवर आपण काहीही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. म्हणजे 1 वर्षात ती लस तयार झाली तरी सुद्धा त्याच्यापूर्वी उंदरांवर प्रयोग करून आणखी निरनिराळे प्रयोग करून माकडांवर प्रयोग करून त्यांच्यावर काही धोका नाही हे सगळं तपासून बघितलेलं आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने काही अडचण नाहीये. त्या प्रभावी किती आहेत याच्याविषयी आपल्याला अगदी खूप उत्तर चांगलं देता येत नाही अशासाठी की नॉर्मली एक कुठलीही लस घेतली की तुम्हाला त्याचा परिणाम 4-5 वर्ष ज्याला आपण इम्युनॉलॉजिकल मेमरी म्हणतो म्हणजे त्या लसीचा लस ज्या जंतूंसाठी असते तर त्यांच्या विरोधामध्ये आपल्या शरीरात प्रतिकारक शक्ती तयार होते ती 4-5 वर्ष टिकावी म्हणजे पुढे तेवढं आपल्याला परत चिंता करायला नको असं एक आयडियली वाटत असतं आपल्याला. तर हे 4-5 वर्ष टिकणार आहे या लसीचा चांगला परिणाम का 2 महिने टिकणार आहे का 2 वर्ष टिकणार आहे याचा आपल्याला अंदाज नाही. आता जस जसे महिने जात आहेत तस तसं असं दिसतंय की किमान 6-8 महिने तरी या लसीचा परिणाम टिकेल पण ही सगळी
सार्सकोव टूचं इन्फेक्शन पॅन्डेमिक जे सुरू झालेलं आहे त्याला जेमतेम वर्ष सव्वा वर्ष झालंय, त्यामुळे आपल्याला हे अंदाज बांधणं हे फक्त अंदाज बांधणं असंच असेल. त्यामुळे दोन मुद्दे जे आहेत की प्रभावी आहे का आणि सुरक्षित आहेत का लसी. सुरक्षित नक्की आहे, प्रभावी काही काळापुरत्या तरी नक्की आहेत, पण त्या 5 वर्ष त्यांचा प्रभाव टिकेल की नाही हे आता मात्र सांगता येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला 5 वर्ष वाट बघायला लागेल. म्हणजे सुरक्षेच्या कुठल्याही पायऱ्या न गाळता ह्या लशी तयार केलेल्या असल्यामुळे सुरक्षित आहेत असं आपण म्हणू शकतो. नक्कीच म्हणता येईल. तुम्ही आता बोलताना म्हणलात की अख्खा जीवाणू किंवा विषाणूचा त्याचा काही भाग वापरून लसी तयार केल्या असतील. आता सध्याचं जे काही वातावरण आहे COVID-19 संदर्भात, तर लोकांच्या मनात थोडी भीती आहे की जरी आपण ही लस घेणं महत्वाचं आहे म्हणतो आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत, तरी जेव्हा असं कळतं की हा त्या विषाणूचाच भाग वापरून लस तयार केली आहे, मग ती आपल्या शरीरात इंजेक्ट करायची का असा एक प्रश्न असतो. तर त्याचं थोडं निरसन करू शकाल का तुम्ही? हो सर. म्हणजे सध्याची COVID-19 संदर्भातल्या ज्या सगळ्या लसी उपलब्ध आहेत त्यात कुठेही आपण विषाणू पूर्ण विषाणू वापरलेला नाहीये. म्हणजे हा विषाणू जो आहे SARS-CoV-2 तो RNA या प्रकरणातला आहे. तर त्या RNA मध्ये RNA या प्रकारचं जे न्यूक्लिक ऍसिड आहे तर त्याच्यामुळे त्याचं बाहेरचं एनव्हलप प्रोटीन बनतं. त्याला ज्या कारणाने कोरोना म्हणतात तर त्याची सगळी प्रोटीन्स बनतात. त्याच्यानंतर आणखीनही न्यूक्लियसच्या संदर्भातली प्रोटीन्स बनतात. ही सगळी प्रोटीन्स बनवण्याची असेंब्ली जर उपलब्ध असेल तरच व्हायरस बनतो. आणि जर व्हायरस बनला तरच पुन्हा त्याचं पुनरुत्पादन होऊ शकतं. पण आत्ताच जे ज्या प्रकाराने लसी बनवलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये व्हायरसचा एखादा छोटासाच भाग वापरून त्या लसी बनवलेल्या आहेत. आणि जोपर्यंत तो भागच असतो तोपर्यंत संपूर्ण व्हायरस आपल्या शरीरात तयारच होऊ शकत नाही. त्यामुळे ते कुठलंही प्रोटीन शरीरामध्ये ढकलल्यासारखं होतं. आणि खरं सांगायचं तर लस जवळजवळ तेच करते. म्हणजे आयदर mRNA ज्या लसी आहेत mRNAच्या प्रकारच्या त्या अगदीच यापूर्वी कधी वापरल्या नव्हत्या. पण mRNA म्हणजे न्यूक्लिक ऍसिड एक जे आहे स्पाइक प्रोटीन जे आपण म्हणतो ते, त्या स्पाइक प्रोटीन हा एक प्रोटीन आहे. ऍक्च्युअल व्हायरसमध्ये 15-20 प्रोटीन्स आहेत. तर त्या स्पाइक प्रोटीनचा RNA फक्त इंजेक्शन देऊन ढकलला जातो लसीकरण म्हणून, किंवा प्रोटीन ढकललं जातं, किंवा त्याच्याही पलीकडे म्हणजे याहून सोपी युक्ती म्हणजे अख्खा व्हायरस जो असतो तो आपण मोठ्या प्रमाणात टिश्यू कल्चरमध्ये वाढवायचा आणि त्याच्या अशा लक्षावधी अब्जावधी म्हणायला पाहिजे अब्जावधी त्यांचे नंबर्स असले तर ते सगळे कुठल्या ना कुठलं केमिकल वापरून ते जंतू मारायचे विषाणू मारायचे. त्यामुळे मेलेले जंतू जर तुम्हाला लस म्हणून दिले गेले तर त्यांच्याकडनं पुन्हा नवे जंतू तयार होत नाही. त्याचा उपयोग फक्त आपल्या प्रतिकार शक्तीला ट्रिगर द्यायला आणि म्हणून प्रतिकार शक्ती निर्माण व्हायला होतो. त्यामुळे ती चिंता करण्याचं कारण नाहीये. ते सुरक्षित आहेत सगळीच सध्याचे जे विषाणू आहेत ते. त्यामुळे आत्ताच्या लसींविषयी हा प्रश्न मनात येण्याचं काही कारण नाही. तर मग या आपल्या सगळ्या चर्चेचा असा सारांश म्हणता येईल का की प्रत्येकांनी सगळ्यांनी COVID-19 विरुद्धची जी लस आहे ती घ्यावी आणि मग ती घ्यायची असं म्हटलं तर आपण ऐकतोय की अनेक डोस घ्यायला लागतायत. तर मग ते कसं ठरवायचं किती डोस घ्यायचे आणि काही त्याचे दुष्परिणाम होतील का किंवा त्याची काही काळजी घ्यायला पाहिजे का? हो, सध्याच्या ज्या सगळ्या COVID-19 लसी उपलब्ध आहेत तर त्यांच्यामध्ये बहुतेकांचे अजून नव्या नव्या येतील त्यांचं काय होईल सांगता येत नाही. पण आता जगभरामध्ये 5-6 प्रकारच्या 5 किंवा 6 निर्णय लसी उपलब्ध आहेत. सगळ्यांना जवळजवळ 2 डोसेसची रेकमेंडेशन आहे. म्हणजे ज्या प्रकाराने जेव्हा लसी निर्माण केल्या जातात त्यांची जी डेव्हलपमेंट प्रोसेस असते तर त्याच्यामध्ये क्लिनिकल फेजेस असतात. म्हणजे फेज 1, फेज 2, फेज 3 अशा त्या पद्धतीने त्या तपासल्या जातात. आणि त्याच्यामध्ये कुठलं म्हणजे 2 डोस वापरले गेले का 3 वापरले गेले का 1च वापरला गेला यानुसार रिझल्ट मिळतात. आणि जे हातात आलेले असे निकाल असतात तर त्याच्या आधारावर जर रेकमेंडेशन करायचं तर साहजिकच जे तिथे वापरलं ट्रायल बेसिसवर तेच आपण मोठ्या प्रमाणावर रिकमेंड करतो. त्यामुळे ते बहुतेक सगळ्या सध्याच्या लसी आहेत त्या 2 डोसवाले आहेत. आणि बहुतेकांचं म्हणणं की साधारण 4 आठवड्यांनी दुसरा डोस घ्यावा.
पण थोडंसं 4 आठवड्याचं थोडंसं 6 आठवडे झालं किंवा काही झालं तर अगदी एवढी जगबुड वगैरे काही होत नाही. पण दोन्ही डोसेस जर एक दोन डोस रेकमेंड केले असतील तर तेवढे जरूर घ्यावेत एवढं मात्र नक्की म्हणता येईल. त्यांचे दुष्परिणाम काय आहेत? दुष्परिणाम म्हणजे तुम्ही घेतले नसते, म्हणजे मुख्य म्हणजे ही लस पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर तरुण माणसांना वृद्ध माणसांना वापरली रेकमेंड केली जाते. आजवरची आपण जे बघतो ती सगळी लहान मुलांना जन्मल्यापासून 2 वर्षाच्या आत किंवा 4 वर्षाच्या आत सगळ्या लसी दिल्या जातात आणि आईबाप त्यांना घेऊन जातात, त्यामुळे त्यांना असं काय म्हणायचं त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याची कुवत नसते, त्यामुळे त्यांना इंजेक्शन ठोकलं लस ठोकली तर थोडासा ताप येतो का, त्यांचं अंग दुखतंय का, कसकस वाटतेय का, डोकं दुखतंय का, हे प्रश्न फारसे विचारले जात नाहीत. कधी कधी पोरांना ते सांगता पण येत नाही आणि आपल्याला सांगता येतं, त्यामुळे ज्या वेळेला अडल्ट माणसांना लस दिली जाते तर त्यावेळेला तक्रारींचं प्रमाण जास्त असू शकतं असं मला वाटतं, कारण आपण हे म्हणू शकतो आणि तक्रार करू शकतो. पण ताप, थोडंसं दुखणं, थोडस जिथे इंजेक्शन दिलंय तिथे दुखणं किंवा डोकं दुखणं, थोडीशी कधी कधी चक्कर येणं, अशा गोष्टींच्या पलीकडे फार गंभीर असे दुष्परिणाम नोंदले गेले नाहीये. एखाद्या व्यक्तीला, म्हणजे जर 1 लाख लोकांना डोस दिले असतील तर त्यातल्या एखाद्या व्यक्तीला ज्याला आपण अलर्जिक रिॲक्शन म्हणतो, तशी अनाफिलॅक्टिक रिॲक्शन, तशी गंभीर स्वरूपाची रिॲक्शन येऊ शकते. पण हेही तुम्ही ऐकलं असेल की लस दिल्यानंतर अर्धा तास बसवून ठेवतायत, त्यामुळे त्या पहिल्या अर्ध्या तासामध्ये काही जर असं वाटलं आपल्याला की नाही काय बरं वाटत नाहीये तर तिथेच आणखीन बसावं, कारण तिथे सगळीकडे डॉक्टर्स असावेची अपेक्षा आहे, त्यामुळे काही झालं तर काही ट्रीटमेंट द्यायला लागेल बरं वाटत नसेल तर ती सगळी ट्रीटमेंट तिथे उपलब्ध असावी अशी कल्पना आहे. पण ह्या रेअर घटना आहेत. मी म्हंटल तसं लाखात एखाद्या व्यक्तीला फार गंभीर प्रकारातली रिॲक्शन येऊ शकते, पण उरलेले 1 लाख वजा 1 एवढ्या लोकांना येत नाही, त्यामुळे आपण आपल्याला आपण ते एक माणूस नसू असं गृहित धरून जायला हरकत नाही. आणि अनेकदा ती एक माणूस जे असतं तर ते खूप अलर्जी असणारं माणूसही असतं, म्हणजे तुम्हाला खूप अलर्जीज असतील तर ह्याची अलर्जी येण्याची शक्यता वाढते असाच खंड असतो. म्हणजे अशा प्रकारची कसकस जाणवणं लस घेतल्यावर किंवा डोकं दुखणं तुम्ही म्हणताय, तर या गोष्टी होणं ही शरीराची एक काय म्हणतात रिॲक्शन आहे या गोष्टी, तर ती होणं साहजिक आहे असंही आपण म्हणू शकतो. पण खबरदारी घेतली पाहिजे असंही आहे. मुख्य म्हणजे COVID-19 आता गेल्या वर्षभरात झालेला पॅन्डेमिक आणि त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाहीये, त्यामुळे ही अजून खबरदारी आपण घेतोय असं आपण म्हणतोय. आता ह्यालाच जोडून एक प्रश्न म्हणजे आता आपण जी लस बनवली आहे ती SARS-CoV-2 या जो विषाणू आपण आपल्या लॅबोरेटरीमध्ये म्हणा किंवा इथे ते वाढवू शकलो आणि त्याच्या बरोबर लस बनवली आपण, पण आपण आता सध्याही असं ऐकतोय की याचे काही बदल होत आहेत, म्हणजे उत्क्रांती होतीच आहे या विषाणूमध्ये. तर UK-मध्ये एक आहे, ब्राझीलमध्ये एक आहे, साऊथ आफ्रिकेमध्ये आहे. आता हे व्हायरसेस भारतात पण येऊ शकतात जसं इतर व्हायरसेस आले तसे, पण मग आता घेतलेली लस या व्हायरसेसच्या विरुद्ध आपल्याला संरक्षण देऊ शकते का किंवा त्याचा काय विचार केला पाहिजे? त्याचं असं आहे की विषाणूंमध्ये जास्तच, त्या मानाने बाकी जीवजंतूंमध्ये कमी, म्हणजे बॅक्टेरियामध्ये कमी, पण व्हायरसेसमध्ये म्युटेशन ज्याला आपण म्हणतो, ज्याला उत्परिवर्तन असा एक अवघड मराठी शब्द आहे त्यामुळे तो टाळून मी म्युटेशन म्हणेन, तर तो म्युटेशन म्हणू शकतो म्हणू शकतो काही प्रथिनांमधले बदल, प्रथिनांमधले बदल आणि विशेषतः ते बदल विषाणूंचं जे RNA किंवा DNA असतं जे त्यांचं न्यूक्लेईक ऍसिड असतं तर त्यांच्यामध्ये बदल घडतात आणि त्याच्यामुळे कधी प्रोटीन मध्ये बदल घडू शकतात. आणि असे जर बदल घडले तर त्या व्हायरसमध्ये बदल झालेले असतात तर ते आपल्या त्याची आपल्याला नोंद घ्यायला लागते. तर सध्या असं झालेलं आहे की इंग्लंडमध्ये जो एकच न्यूक्लिक एकच बदल झालेला होता आणि तो सुद्धा जे मगाशी मी म्हटलं होतं की स्पाइक प्रोटीन, म्हणजे ज्या भागाचा स्पाइक व्हायरसचा जो भाग आपल्या शरीराला चिकटतो, आपल्या शरीरातल्या पेशींना चिकटतो, तो स्पाइक प्रोटीनचा जो भाग आहे त्याच्यामध्ये म्युटेशन झालं होतं. आणि एकच म्युटेशन होतं आणि त्याच्यामुळे आधी ज्यांना इन्फेक्शन होऊन गेलेलं आहे किंवा ज्यांना व्हॅक्सिनेशन देऊन झालं होतं तर त्यांना फार काही फरक पडला नाही.
पण हे जर असं हातवारे करून समजावून सांगायचं असेल तर असं म्हणता येईल की समजा आपल्या हातात असं हे समजा जर स्पाइक प्रोटीन असेल आणि त्याच्यात एकच हे निबोट बंद केलं तर तेवढंच म्युटेशन झालं, असा सॉर्ट ऑफ इंग्लंड मधला तो स्ट्रेन होता. पण ज्या या सगळ्या भागामध्ये तयार भागांच्या विरोधात तयार झालेल्या अँटीबॉडी प्रतिकार शक्ती असलेल्या तर त्या तेवढ्या होत्याच, त्यामुळे एक बोट तुमचं मी मुडपलं तर जेवढे बदल घडतील तर तेवढ्या बदलांनी फार काही बिघडलं नाही. पण जे ब्राझीलमध्ये किंवा साऊथ आफ्रिकेमध्ये स्ट्रेन आलेले आहेत व्हायरसचे, जे निराळे निराळे प्रकार आलेले आहेत, तर त्यांच्यामध्ये एकाहून जास्त म्हणजे 7-8-10 म्युटेशन एका वेळेला व्हायरसमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की उदाहरणार्थ हे बोट बदललं, हे घालं, असं काहीतरी जर झालं तर त्याचा आकार जो स्पाइक प्रोटीनचा आहे तो जास्त मोठ्या प्रमाणात बदलतो. तसं जर असेल तर मुळात या आकाराच्या विरोधामध्ये ज्या तयार झालेल्या आपल्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज असतात, त्याला प्रतिपिंड असं म्हणतात, पण अँटीबॉडी बॉडीज असतात, तर त्या अँटीबॉडीज ह्या आकाराला कशा चिकटतील? नाही चिकटणार, कारण ते असे छान फिट होणारे अँटीबॉडीज असतात आणि तो जो शेप असतो त्याला फिट होतात, तो शेपच बदलला तर अँटीबॉडीज फिट होत नाही. त्यामुळे जर तुम्ही जर आपण विचार केला की आफ्रिकेतला स्ट्रेन ऑलरेडी तो भारतात पोचलेला आहेच, ब्राझील मधला स्ट्रेन भारतात पोचलाय की नाही अजून माहित नाही, पण मोठ्या प्रमाणात नाही, एखादी एखादी केस इकडे तिकडे आहे, पण हे स्ट्रेन जर भारतामध्ये आले तर आणि भारतामध्ये आत्ता जे वॅक्सिनेशन ड्राईव्ह चालू आहे, त्याच्या लसीकरण चालू आहे, तर त्याच्याचमुळे अँटीबॉडीज तयार झाल्या असल्या, प्रतिपिंड तयार झाली असली, तरी सुद्धा ती सगळी प्रतिपिंड ह्या नव्या स्ट्रेनला तितक्याच प्रभावीपणाने तोंड देऊ शकतील अशी खात्री नाही. त्यामुळे समजा 100 लोकांचं लसीकरण झालं असेल आणि त्यातल्या जुन्या स्ट्रेन मध्ये ओरिजिनल व्हायरस जो होता तर त्याच्या मध्ये 90% लोकांना जर सुरक्षितता मिळत असेल तर हा आफ्रिकन किंवा ब्राझिलियन स्ट्रेन इथे आला, म्हणजे हे वॅक्सिनेशन झालं आणि मग आता ब्राझिलियन स्ट्रेननी इन्फेक्शन झालं, समजा संक्रमण झालं, तर शक्यता अशी आहे की 60% किंवा 40% लोकांना त्याच्यातनं प्रोटेक्शन मिळेल. हा मुद्दा महत्वाचा आहे. अजिबातच मिळणार नाही का? तर असं वाटत नाहीये, पण सगळ्यांना मिळणार नाही ही शक्यता वाढते. त्यामुळे हे आपल्याला गंभीरपणाने घ्यायलाच लागेल आणि हा हे जे म्युटंट स्ट्रेन्स आहे ते भारतात पोचले तरी सुद्धा ते भराभरा पसरत नाहीत आणि त्याच्या आधी शक्य तेवढ्या सगळ्या लोकांना वॅक्सिन पुरवलं जाईल, लसीकरण होईल, असे आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. काय जमेल ही गोष्ट पुढली, पण प्रयत्न काय करायला पाहिजे हे तरी आपल्याला माहिती असायला हवं. आणि शास्त्रज्ञ किंवा जे या विषयावर काम करतात हा याचा विचार करून पुढे लागणारी वेगवेगळ्या लसी किंवा त्याच्यासाठी लागणारे बदल हे आतापासून त्याचे प्रयोग म्हणा काय असं करत असतील. हो, करतात. म्हणजे आता विशेषतः एमआरएनएच जे मी म्हटलं होतं, आरएनए बेस्ड व्हॅक्सिन ही पहिल्यांदाच वापरात आलेली गोष्ट आहे, तर आरएनएमध्ये बदल करणं फार सोपं असतं एका परीने. त्यामुळे एक मोठाच्या मोठा एवढा सिक्वेन्स असला आणि त्याच्यात तीन निरनिराळे चेंजेस झाले असते तर ते जे आता नव्याने आलेले चेंजेस आहेत तर तसा आरएनए बनवा आणि मग त्याचा वापर करता येईल का? तर हे म्हणजे आज बदल केले आणि उद्या वापरता येईल अशी जरी गोष्ट नसली तरी सुद्धा हे करणं शक्य आहे. त्यामुळे एक शक्यता अशी आहे की समजा आज दोन वॅक्सिनचे शॉट्स कोणतरी घेतलेले आहेत, लसीकरण झालेलं आहे आणि आता फारच मोठ्या प्रमाणात हे म्युटेटेड विषाणू सगळीकडे पसरतोय, तर मग एमआरएनए वॅक्सिन जे आहे तर त्याचा हे नव्याने मॉडिफाईड बदललेल्या सिक्वेन्सचं वॅक्सिनचा आपल्याला बुस्टर घेता येईल का, हा विचार करणं शक्य आहे. या दृष्टीने हळूहळू पावलं पण टाकायला सुरुवात झालेली आहे, पण हे किती गंभीर आहे हे एक, आणि नवीन बनवलेलं जे एमआरएनए वॅक्सिन आहे ते पुन्हा सुरक्षित असणार आहे की नाही का, त्याचे थोडे शॉर्टकट्स आपल्याला आता घेता येतील याचा विचार करायला लागेल. म्हणजे ह्या सगळ्या काय म्हणायचं, रेग्युलेशनची जी प्रक्रिया आहे तर ती WHO सारख्या संस्था ठरवतील. हे म्हणजे मी का मला काय वाटतं हे म्हणण्यापेक्षा WHO ला काय वाटतं आणि काय मान्य होईल हे बघणं जास्त महत्वाचं होईल. मग ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे असं की एखादा एखाद्या व्यक्तीला जर आजार हा COVID-19 आजार होऊन गेलेला असेल तर त्या व्यक्तीनी लस घ्यावी का नाही, जी रोगप्रतिकारक शक्ती इन्फेक्शन झाल्यामुळे निर्माण झालेली असते ती जास्त वेळ टिकेल का, लस घेतल्याने जास्त वेळ आपल्याला प्रोटेक्शन मिळू शकेल,
मुद्दा असा आहे की जी ज्या व्यक्तीला ऑलरेडी एकदा इन्फेक्शन होऊन गेलेलं आहे, संक्रमण होऊन गेलेलं आहे, तर त्या व्यक्तीने आपल्या आपली प्रतिपिंड आपल्या आपल्या टी सेल्स वापरून सगळं ते अर्थातच विजय मिळवलेला आहे इन्फेक्शनवर, नाहीतर मग आपल्याला ती व्यक्ती आज दिसलीच नसती. त्यामुळे तशा अर्थाने त्या व्यक्तीमध्ये प्रतिकारक शक्ती तयार ऑलरेडी झालेली आहे. पण आपल्याला पुन्हा हा रोगच सगळा नवीन असल्यामुळे, जगामध्येच नवीन असल्यामुळे, 6 महिन्यापूर्वी ज्या व्यक्तीला असं संक्रमण होऊन गेलं आणि जी व्यक्ती आज सुदृढ दिसते आहे, तर त्या व्यक्तीमध्ये किती प्रतिपिंड आहेत, किती टी सेलचा रिस्पॉन्स शिल्लक आहे हे आपल्याला अजून माहीत नाही. आणि हे अजून पुढे 4-5 वर्ष टिकणार आहे की नाही हेही माहीत नाही, कारण ती गेली गेला नाहीये तेवढा वेळ त्याच्यानंतर. त्यामुळे म्हंटल तर त्या व्यक्तींमध्ये प्रतिकार शक्ती असेल असं आपण उरलेले जे व्हायरसेस आहेत, उरलेल्या विषाणूंच्या संदर्भात जे आपल्याला माहिती आहे त्याच्यावरून आपण थोड्याफार प्रमाणात गृहित धरू शकाल. पण तरीही समजा त्या अशा व्यक्तीला एखादं आणखीन व्हॅक्सिनचा शॉट दिला, तर ज्याला आपण व्हॅक्सिनचा मी म्हटलं तसे 2 डोसेस सध्या रेकमेंड करतात. पहिला डोस दिला की एक प्रकार एका पातळीवरची प्रतिकार शक्ती निर्माण होते, आणि मग दुसरा डोस ज्याला आपण बूस्टर डोस म्हणतो तो दिल्यामुळे जी ऑलरेडी प्रतिपिंड निर्माण झालेली असतात त्याच्याहून अधिक ताकदवान प्रतिपिंड निर्माण व्हायला मदत होते. तसंच लॉजिक आपण इन्फेक्शन झालेल्या संक्रमण झालेल्या व्यक्तीसाठी वापरू शकतो. फक्त 2 डोस देण्याच्याऐवजी एकच समजा डोस जरी दिला तरी सुद्धा आधीच्या इन्फेक्शनमुळे तयार झालेली प्रतिकार शक्ती व्हॅक्सिनच्या एका डोसमुळे आणखीन वाढू शकते. हे लॉजिक आपण वापरायला हरकत नाहीये. हे प्रत्यक्षात वापरता येईल की नाही हा पुढला प्रश्न आहे, पण हे दोन्ही प्रकारच्या व्यक्तींनी ज्यांना झालंय होऊन गेलंय ते आणि ज्यांना झालंच नाहीये त्या दोघांनीही लसीकरणाला होकार देणं महत्वाचं आहे. आपण या संदर्भात असं अजून एक वेगळे संज्ञा आपण ऐकतो COVID-19 संबंधित असले, त्याच्यामध्ये एक इंग्रजी थर्ड इम्युनिटी म्हणतात ती एक आहे, किंवा तुम्ही परवा उल्लेख केला की आपण त्याला सांघिक प्रतिकार शक्ती म्हणू शकतो मराठीमध्ये, किंवा झुंडीची प्रतिकार शक्ती. तर ही नक्की काय संकल्पना आहे आणि याच आणि व्हॅक्सिनेशनचा काय संबंध लावतो? इंग्रजी या सध्याच्या पॅन्डेमिकमुळे हर्ड इम्युनिटी हा शब्द इंग्रजी वृत्तपत्र किंवा इंग्रजी मीडियातले वाचणाऱ्या लोकांनी खूप 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 प्रसिद्धीला आणून दिलेला आहे. आणि त्याचं हर्ड हा शब्द जो आहे तर तो त्रासदायक पण वाटतो लोकांना की आम्ही काय जनावर आहोत का की आम्हाला हर्ड म्हणताय म्हणून. तर आपण आहोत खरं म्हणजे जनावरच, प्राणीच आहोत आपण, जनावर असं म्हटलं नाही तरी प्राणीच आहोत. त्यामुळे हर्ड इम्युनिटी हा शब्द तसा चुकीचा नाहीये, पण मला मराठीमध्ये त्याला सांघिक रोगप्रतिकारक शक्ती असं म्हणावं असं वाटतं. कारण वैयक्तिक पातळीवरची जी रोगप्रतिकारक शक्ती असते जी फक्त मला उपयोगी पडणारी आहे, तर त्याच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या भोवतीच्या माणसांचा विचार करणं आणि त्यांच्यापैकी किती जणांमध्ये ही रोगप्रतिकारक शक्ती आहे याच्यावरून ज्यांच्याकडे रोगप्रतिकारक शक्ती नाही त्यांनाही संरक्षण मिळेल का असा अंदाज बांधणं, ही जी प्रक्रिया आहे त्याला हर्ड इम्युनिटी असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ एका मोठ्या एरियामध्ये, मोठ्या नाही एरियामध्ये 1000 लोक आहेत आणि त्यातले समजा 500-600 लोकांना ऑलरेडी इन्फेक्शन होऊन गेले, आणखी 100-150 लोकांना लसीकरण होऊन गेलं, म्हणजे 7-8 लोक त्या 1000 पैकी समजा त्यांना या ना त्या प्रकाराने त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झालेली आहे. तर उरलेली जी 100-150-200 माणसं आहेत तर त्यांना इन्फेक्शन पण झालं नाही, त्यांना लसही मिळाली नाही, म्हणजे तशा अर्थाने त्यांना रोग होऊ शकतो. पण ते याच 1000 लोकांमध्येच फक्त रोजचा वापर करत असतील तर त्यांना इनडायरेक्टली संरक्षण मिळू शकतं. कारण ही 1000 लोकांपैकी जी 800 लोक आहेत तर त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे, त्यांच्यामध्ये सहज जाऊन व्हायरस आपलं ठाण मांडून बसू शकत नाही आणि त्याच्यामुळे या उरलेल्या लोकांनाही संरक्षण मिळत. ही जी कॉन्सेप्ट आहे ह्याला हर्ड इम्युनिटी म्हणतात. आणि ती मी जेव्हा संघ म्हणते तर त्यावेळेला मोठा म्हणजे माणसांचा गट म्हणता येईल, त्यामुळे त्याला गट वर्ण गटिक वगैरे असे शब्द मला माहित नसल्याने मी संघ वर्ण सांगित केलं, पण प्रत्यक्षात शब्द कसा म्हणावा तसा, पण एकूण ग्रुप मध्ये असणारी प्रतिकारक शक्ती असं आपण ठरवायला पाहिजे. आणि ती अनेक लोक अनेक प्रकारचे मत मांडत आहेत की 70% लोकांमध्ये जर रोगप्रतिकारक शक्ती असेल तर उरलेल्या लोकांना
संरक्षण मिळेल, किंवा 80% लोकांना मिळेल, किंवा 80% लोकांना रोगप्रतिकारक शक्ती असली तर 20% मिळेल. हे आकडे अजून आपल्याला 100% नीट सांगता येत नाही, कारण हे मी आता वर्णन केलं तसं त्या छोट्या गटापुरते मर्यादित असतात. त्या गटातली ही जी 100-150 माणसं मी म्हणत होते, ती 100-150 माणसं त्यांच्या नेहमीच्या राहण्याच्या जागेहून निघून उद्या दुसरीकडे गेली तर पुन्हा त्यांनाही रोग होऊच शकतो. त्यामुळे तशी ती इंडिव्हिज्युअली वैयक्तिक पातळीवर त्यांना संरक्षण नाहीये, त्या गटात त्या संघात असल्यामुळे त्यांना जे मिळत होतं संरक्षण त्याचा तो परिणाम होता. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्याकडे एवढा मोठा डेटा उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपण असं म्हणू शकत नाही की हा अख्ख्य भारतामध्ये 80% लोकांना हे झालेलं आहे, प्रतिकारक शक्ती निर्माण झालेली आहे. कुठे ती 80 असेल, कुठे ती 35 सुद्धा असेल, ते जोवर आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला असा छोट्या छोट्या जागांचाच विचार करायला पाहिजे. आणि मोठं पिक्चर म्हणून आपण हर्ड इम्युनिटी भारतात किंवा हर्ड इम्युनिटी महाराष्ट्रात असं म्हणायला पुरेसा आधार नाही असं मला वाटतं. सो म्हणजे ही झुंडीची किंवा सांघिक रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती आपण आपल्या आजूबाजूचे अनेक लोक सक्षम रोगाचा प्रतिकार करायला सक्षम असल्यामुळे ते आपल्याला तो विषाणू देऊ शकत नाही म्हणून आपला बचाव होतो, अशा पद्धतीने ती काम करते. आणि त्यामुळेच आपण आपल्या आजूबाजूला कोण आहेत किंवा ती स्थानिक पातळीवरची संकल्पना आहे, म्हणजे पूर्ण भारताचा किंवा पूर्ण महाराष्ट्राचा आपण म्हणतो. अगदी बरोबर आहे. आणि त्याच्यातला सुद्धा जो भाग आहे की माझ्याकडे वैयक्तिक पातळीवर आता रोगप्रतिकारक शक्ती आहे तर माझ्या अस्तित्वामुळे उरलेल्या काही लोकांनाही संरक्षण मिळू शकतं, ही जी सामाजिक जबाबदारी आपण मानतो तर तीही याच्यामध्ये पुष्कळ महत्वाची आहे असं मला वाटतं. तर त्यामुळे या सगळ्याकडे पोचण्यापर्यंतच एक माध्यम म्हणजे लसीकरण आपण जसं म्हणतोय त्याप्रमाणे. पण एक प्रश्न जो सगळ्यांच्याच मनात आहे आज की भारताबाहेर बनवलेल्या आणि डेव्हलप केलेल्या अनेक लशी आज उपलब्ध आहेत असं आपल्याला दिसतंय. भारतात सुद्धा 2 लशी ऑलरेडी वापरात आहेत, तर त्यातली कुठली लस घ्यायची किंवा अनेक लसींपैकी कुठली घ्यायची, मध्ये कसं ठरवायचं की कुठली ही चांगली का ती चांगली, तर ह्याच्याबद्दल बराच संभ्रम आणि बरेच प्रश्न लोकांच्या मनात आहेत, त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता? ज्या लसी उपलब्ध झाल्या ज्याला आपण इमर्जन्सी ऑथरायझेशन असं म्हटलेलं आहे, तर त्यामुळे त्यांच्या वापरावर मर्यादा आहेत, त्या अजून बाजारात उपलब्ध झालेल्या नाहीयेत. पण त्या ज्या लसी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या लसी सुरक्षित आहेत. म्हणजे त्याचं जे प्रक्रिया असते टेस्टिंगची प्रक्रिया ती पूर्ण निगुतीने केलेली आहे, त्यामुळे त्या दृष्टीने त्या सुरक्षिततेविषयी शंका घ्यावी असं काही मनात आणायचं कारण नाहीये. पण कुठली लस उपलब्ध आहे यावरही तुम्हाला कुठली लस मिळू शकते असा मुद्दा असतो. आणि आता भारतात उपलब्ध होऊ शकतील असं वाटणाऱ्या ज्या 2 लसी आहेत, एक आहे कोविशिल्ड आणि दुसरी आहे कोवॅक्सिन, याच्यामध्ये असं तरतम करण्याजोगं फार काही नाहीये. जी मिळेल ती दोन्हीमुळे तेवढाच परिणाम होईल आणि जे आफ्रिकेतले जंतू विषाणू किंवा ब्राझीलमधले विषाणू आहेत तर त्याच्यावर मात करायला ही लस जास्त चांगली किंवा ती कमी चांगली असं म्हणण्याजोगाही काहीही पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाहीये. त्यामुळे दोन्ही पैकी जी मिळेल ती आणि जेव्हा मिळेल ती, हे दोन्ही महत्वाचे मुद्दे आहेत आणि ते घ्यावे, त्याच्यात खरंच काही तरतम करण्याजोगं नाहीये. अजून एक मुद्दा जो आपण तुमच्या बोलण्यात ना आला तो म्हणजे आपण विज्ञानाच्या विज्ञानाभिमुख त्याच्याकडे दृष्टिकोन ठेवला पाहिजे. पुरावा आणि डेटा आणि माहिती जी ऍक्च्युली मिळवलेली आहे शास्त्रज्ञांनी त्याच्या जोरावर आपण आपले निर्णय आणि आपले अंदाज आणि आपले हे सगळं घेणं, हे पण एक मला वाटतं या सगळ्या पॅन्डेमिकच्या मुळे आपल्याला मिळालेला धडा आहे. नक्कीच आहे. आणि त्या संदर्भात मी आता 2 लसींचा जो उल्लेख केला तेही मी म्हणू शकते की कोविशिल्ड ही जी लस आहे तर त्याच्या आम्ही जे क्लिनिकल ट्रायल्स सगळ्या सांगितल्या होत्या तर त्या सगळ्या नीट बऱ्यापैकी जास्त पुऱ्या झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला किती प्रमाणात प्रोटेक्शन मिळेल याचा एक आकडा ते सांगू शकलेले आहेत.
कोवॅक्सिन हे दुसरं जे कोविडचं वॅक्सिन आता उपलब्ध आहे असंच इमर्जन्सी यूज म्हणून, तर त्याची फेज 3 ट्रायल जी आहे ती पुरी झालेली नाही आणि तो डेटा हातात आलेला नाही, त्यामुळे ते वॅक्सिन सुरक्षित आहे पण त्याच्यातनं तुम्हाला ते परिणामकारक किती आहे, प्रभावी किती आहे याचा असा आकडा सुद्धा आपल्याला उपलब्ध नाही. आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्या काही लोकांनी ही टीका केलेली होती की जोपर्यंत हा आकडा उपलब्ध नाही तोपर्यंत ती अशी लस उपलब्ध करून दिली जाऊ नये, कारण पुन्हा शास्त्रावर आधारित विज्ञानावर आधारित डेटा पुरेसा असेल तर ज्या कॉन्फिडन्सनी आपल्याला गोष्टी सांगता येतात तो कॉन्फिडन्स अजूनपर्यंत नाहीये. आणि हेच उरलेल्या गोष्टींच्या बाबतीतही आपल्याला म्हणायला पाहिजे की हो या जोवर चांगला पुरेसा डेटा येत नाही जोपर्यंत प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत नाही तोपर्यंत इतरच काहीतरी कोणीतरी सांगितलं म्हणून इतरच कोणीतरी काहीतरी सांगताय की हे याचा वास घेऊन बघा किंवा इथून धुवा किंवा तिकडनं नाक धुवून बघा किंवा काढा प्या किंवा काहीतरी, तर ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा पुरेसा काय म्हणायचं पुरावा उपलब्ध नसेल की हे ही काहीतरी तुम्ही उपाययोजना सांगताय त्याच्यामुळे एवढा फायदा होतो. त्याच्यामुळे जर 2% लोकांनाच किंवा 10% लोकांनाच होणार असेल तर तो बाय चान्सही झाला असेल, त्याच्यात आपण धरू शकत नाही. त्यामुळे एक त्यांच्या प्रत्येकाच्या ज्या तपासणीच्या काय म्हणायचं प्रमाण असतात तर ती सगळी आपण मान्य केली पाहिजेत. आणि जेव्हा आपण काय शास्त्र विज्ञान दिवस म्हणून साजरा करत असतो तर त्यावेळेला विज्ञानाची कास धरणं आणि त्याच्यानुसार पुढे जाणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि अंधश्रद्धा नको त्याच्यात, कुठेतरी जुनी मिथक आहेत म्हणून ते आपण वापरून बघूया असं नको, याही गोष्टींचा आपण पुष्कळ जास्त विचार केला पाहिजे आणि ते लोकांनाही सांगितलं पाहिजे. आणि जिथे शास्त्राधार नाही तर त्याच्यावर पुरेशी टीका करून आणि नवीन शास्त्राधार तयार सुद्धा करता येतो, तो तयार करून मग त्याचे जे निकाल हाती पडतील त्यानुसार पावलं उचलायला पाहिजे. म्हणजे कुठलाही उपाय जर आपण कन्सिडर केला तर त्याचं वैज्ञानिक परीक्षण पूर्ण झालंय की नाही ह्याच्याबद्दल आपण नक्की बघायला पाहिजे. मग त्यालाच जोडून किंवा तो शास्त्रीय दृष्टिकोन बाळगून विचार करायचा पुढचा प्रश्न आपला आणि शेवटचा प्रश्न की जोपर्यंत स्वतः मी वॅक्सिन घेत नाही किंवा लस घेत नाही तोपर्यंत काय काळजी घ्यायची आणि घेतल्यावर पण काय काळजी घ्यायची. खरं सांगायचं तर जे आपल्याला त्रिसूत्री सांगितलेली होती की मास्क बांधा, नंतर अंतर जी आहेत तर ती ठेवा, त्याला माणसामाणसातलं अंतर वाढवा, पण हे मनाचं अंतर नव्हे शरीराचं अंतर वाढवा, ते तो महत्वाचा मुद्दा होता. आणि स्वच्छता म्हणजे हात बीत धुणं, कुठे हात लागले असतील तर या ज्या गोष्टी होत्या त्रिसूत्री म्हणून ते आपण करायलाच पाहिजे असं महत्वाचं आहे. आणि त्याचा पुन्हा मुद्दा सामाजिक जबाबदारीचा येतो की मला वॅक्सिन मिळालं असेल तरी सुद्धा मला इन्फेक्शन होऊ शकतं, मला संक्रमण होऊ शकतं, आजार झाला नाही रोग झाला नाही तरी, ही एक महत्वाची बाब आहे आणि ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे मला स्वतःला दुसऱ्याकडून इन्फेक्शन मिळू नये आणि मी इतरांना कोणाला तरी इन्फेक्शन देऊ नये, ही आपल्याला जबाबदारी लसीकरणानंतर सुद्धा पाळायला लागणार आहे. आणि म्हणून जोपर्यंत रोगाचं प्रमाण आणखीन कमी 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 होत जात नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळे त्रिसूत्री मी म्हटली ती पाळायलाच लागणार आहे आणि त्याच्यातच आपला फायदा आहे. आणि त्या त्रिसूत्रीला पुरेसा शास्त्राधार आहे हेही मान्य करायला हरकत नाही. धन्यवाद डॉक्टर बाळ, तुम्ही जे काही अगदी सोप्या साध्या शब्दांमध्ये सगळं आम्हाला समजावून दिलं आणि आम्हाला खात्री आहे की आपले जे कोण प्रेक्षक आहेत त्यांनाही बऱ्याच गोष्टी आता नीट समजल्या असतील कोविड बद्दल आणि त्या कोविडच्या लसीबद्दल. तर जाता जाता तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे आपल्या छोट्या मित्रांना? खरं सांगायचं तर हे विज्ञान दिवसाच्या निमित्ताने आपण बोलत होतो आणि म्हणूनच फक्त मला जे आधी मी म्हणत होते आणि ज्या प्रकाराने मी उत्तर दिली तर तेच पुन्हा सांगायची इच्छा आहे अशा अर्थाने थोडक्यामध्ये की शास्त्रावर आधारित विज्ञानावर आधारित जे पुरावे उपलब्ध होतात त्यानुसार पुढली पावलं उचलणं हे फार महत्वाचं आहे. आणि अंधश्रद्धा असेल तर किंवा एखादं कुठेही पुरावा नसेल पण माझा विश्वास आहे म्हणून मी करते असं म्हणण्याच्या ऐवजी पुरावा आहे म्हणून मी करते हे जेव्हा आपल्याला म्हणता येईल आणि अशी
पुराव्याची कास धरून पुढे जाता येईल ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि विज्ञान दिवसाच्या दृष्टीने तरी याचाच पुनरुच्चार करणं आणि हाच संदेश द्यायचा असेल असं म्हणायचं असेल तर हाच संदेश असावा असंच मला वाटतं. विज्ञानच तशा अर्थाने आपल्याला पुढे तारून नेणार आहे हे लक्षात ठेवायचं. आणि सध्याच्या पॅन्डेमिकच्या परिस्थितीमध्ये ही व्हॅक्सिन आली, लसी आल्या, हे सगळं विज्ञानामुळेच शक्य झालं हे आपण विसरू शकत नाही. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.